पोलीस साखळी बॉम्बस्फोटातील संशयित नाशिकहून पोलीस बंदोबस्तात रवाना. बघूया सविस्तर बातमी. 1993 मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला होता. यात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला अबू सालेम हा गेल्या काही दिवसांपासून नाशिक रोड कारागृहात बंदिस्त होता. काही दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव त्याला तळोजा कारागृहातून नाशिक रोड कारागृहात हलवण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अबू सालेमला न्यायालयातील कामकाजासाठी कडेकोट बंदोबस्तात रेल्वेने दिल्लीत रवाना करण्यात आल्याचं समजलं. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी रेल्वेचे स्वतंत्र बोगी तयार करून त्याची श्वान पथक त्याचबरोबर बॉम्ब शोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली आणि नंतर अबू सालेमला या बोगीतून एका अज्ञात ठिकाणी नेणार असून शुक्रवारी त्याची कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.